नात्यातल्या माणसाची चौकशी करावी इतकी असते न कलावंताला हा प्रश्न विचारला जातो इथे तिथे तो हा की तुम्हाला इन्स्पिरेशन कशी मिळते फारच <laughs> अद्भुत प्रश्न आहे हा आजोबाच्या लोकांना मारून टाकायचं असेल तर काही उत्तर देऊन मोकळ येतं पण ती फसवेगिरी झाली खरं तर मलाही पडलेला हा एक अॅबस्ट्रॅक्ट प्रश्न आहे प्रश्न हे कुतूहलासाठी विचारले जातात म्हणजे चित्र कशी सुचतात तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून मिळतं स्त्री तुमच्या पाठीशी सुंदर निसर्ग का देव आहे तुमच्या पाठीशी अशी कोणाची कृपादृष्टी माझ्यावर असती ना तर मलाही हा प्रश्न पडला नसता त्या पाठी कुतुहल चित्र निर्मितीच असतं अशी निर्मिती, निर्मिती शेतकरी करत असतो परंतु त्याला हा प्रश्न विचारला जात नाही शेतकी शास्त्रातून मिळतात त्यामुळे शेतकऱ्याच्या मनाऐवजी त्याच्या कष्टाचं कौतुक केलं जात अशी उत्तरे इथे मिळत नसल्यामुळे कलावंता मागे हे गुड वलाई चिकटलेलं असत माझ्याबाबत म्हणाल तर इन्स्पिरेशन हे आता मीच झालं आहे मला कधी स्वप्नात अथवा जागेपणी चित्र दिसली नाही सबकॉन्शियस पातळीवर काही ऑब्जेक्ट्स कम्पोजिशन्स कलर्स हे तरळून जातात परंतु चित्रात त्यांचा लवलेशही उतरत नाही सर्वाला ढया करून पाहिल्या अगदी आध्यात्मिक पातळीवरून राना ते रानावनात हॉटेलात शहरं धुंडाळून झाली पण या सगळ्यातून एकच उत्तर मला ऐकू आलं की मी एक सामान्य माणूस आहे अधूनमधून मला चित्र काढण्याची हुक्की येते ह्या चित्र निर्मितीत मी रमतो त्यात आनंदी असतो पण ह्या क्षणाचा इंतजार करण्यासाठी धावणं लपणं एकाएकी होणं अगदी भ्रमिष्ट होणं झालं आणि शेवटी त्या चित्रापाशी येऊन प्रोसेस मध्ये जाणं आलं ही निर्मिती संपली की पुन्हा मूळ मुद्द्यावर येण स्वैर होणं मला कधीतरी वाटतं माझं काय चाललंय हे हा कोणता खेळ खेळतोय मी म्हणजे सरळ दोऱ्याचा गुंता करायचा तो सोडवत राहायचं सुटला की पुन्हा या खेळाचं नाव डिवाइन कर्स तरीही पुन्हा खुर्चीतून उठून चित्र काढण्याची हुक्की येऊन चित्र कसं सुरू होत हे आहे